जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी शिबिर घेण्यात आले। तसेच यावेळी बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप आमदार महाजन यांच्या हस्ते करण्यात आला। या शिबिराला महिला भगिनींचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असून यावेळी महिलांचे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ऑफलाईन फॉर्म भरण्यात आले। याप्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण, जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांच्यासह फत्तेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। एक शासन निर्णय पारित झालेला आहे। त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येक 18 ते 65 सुरुवातीला याच्यामध्ये 60 वयाची अटी होती या योजनेसंदर्भात, ही 60 होती। त्याच्यानंतर या शासन निर्णयामध्ये सुधारणा होऊन ही आता 65 झालेली आहे। ही जी योजना महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेली आहे याच्यामध्ये आता सुटसुटीतपणा आलेला असून आपल्या सर्व माता भगिनींना याचा लाभ व्हावा व या योजनेचा फायदा आपल्याला कसा मिळेल, या योजनेसाठी आपल्याला कोणती कागदपत्र आवश्यक आहे, ही योजनेचा फॉर्म भरताना आपल्याला आपल्या गावात गाव पातळीवर कोणते कर्मचारी सहकार्य करणार आहे, याच्यासाठी शासनाने कोणाची नेमणूक केलेली आहे, याच्यासाठी कोणते कागदपत्र लागणारे आहे, फॉर्म कसा आहे, या मार्गदर्शनासाठी आज आपण हे मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केलेलं आहे। ही जी मार्गदर्शनपर शिबिराची संकल्पना होती हे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री जेकेचव्हाणराव साहेबांची होती। त्याच्यासाठी त्यांच्यासाठी एक तर आपण जोरात ताळ्या वाजवून भगिनींना जीवनामध्ये बदल करणारी अशी एक योजना शासनाने नुकतीच जाहीर केलेली आहे, माझी लाडकी बहीण योजना। या योजनेमध्ये प्रत्येक महिला जी पात्र होईल तिला 15,000 रुपये महिन्याला मिळणार आहे। ही योजना जून पासून अंमलात येणार आहे। आपण तरी जुलैमध्ये ऑगस्टमध्ये फॉर्म भरले तरी आपल्याला आपले 1500 रुपये ते जून महिन्यापासूनच देणे होतील आणि तेव्हापासूनच मिळतील। या योजनेसाठी पात्रता जी आहे ती पूर्वी 21 वर्ष पूर्ण ते 60 वर्ष पूर्ण अशी अट होती की आता शासनाने यात बदल केलेला आहे। 21 वर्ष पूर्ण ते 65 वर्ष पूर्ण अशी ती आता अट झालेली आहे। आधी पगाराच्या रूपाने 1500 रुपये मिळत आहे, पण संजय गांधी रुग्णालय असेल, इंदिरा गांधी रुग्णालय असेल, वृद्धापकाळ योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, अशा अनेक योजनांमधून आपल्या त्या मुलांना लाभ मिळतोच आहे। आणि म्हणून 21 ते 65 अशी ही वयोमर्यादा ठरलेली आहे। आणि
शासनाची भूमिका घेऊन दिली. आपल्या लोकांना वाटायला पाहिजे की नाही, तुम्ही बचत गटाकडे आज नाही, बचत गटाच्या माध्यमातून ते माणस काम आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा किती स्वावलंबी घेत चाललेला आहे. सगळ्या महिला स्वावलंबी झाल्या पाहिजे, स्वतःच्या पायावर झाल्या पाहिजे. आणि शासनाने गुन्हा मध्ये बघा, जेव्हा तुम्ही Come on, son.
या बातमी तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.